माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या अठ्ठ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्री जैन युवा फाउंडेशन व युवा शक्ती फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर आणि पांजरापोड गोशाळेत गोसेवा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिरात यावेळी सुमारे शंभर बाटल्या संकलित करण्यात आल्या असून सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पांजरापोड गोशाळेत फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी गायींना चारा खाऊ घातला यासह लापशी ही वाटप यावेळी करण्यात आली साधारण दीड हजार किलोमध्ये काकडी भेंडी यासह चारा होता यावेळी पस्तीस ते चाळीस जणांची यावेळी उपस्थिती होती या ठिकाणाहून उपस्थितांनी सुरेशदादा जैन यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यासह रेडक्रॉस सोसायटी येथे दुपारी चार वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात अठ्ठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले असून सोबतच कोटेनगर येथेही रक्तदान शिबीर दुपारी एक वाजेपर्यंत घेण्यात आले या ठिकाणी सव्वीस दात्यांनी रक्तदान केले रेडक्रॉस येथे आयोजित रक्तदान शिबिराला माजी महापौर नितीन लड्डा विष्णू बंगाळे शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे डॉक्टर प्रसन्न कुमार रेदास्नी जितेंद्र मुंडळा जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश लालवानी सचिव रितेश पगारिया उपाध्यक्ष आनंद चांदीवाल कोशाध्यक्ष अमोल फुलपगर दाना बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया जितेंद्र छाजेळ पियुष ओसवाल प्रतीक कावडिया प्रवीण छाजड रितेश पगारिया पियुष संघवी सौरभ कोठारी कुणाल ललवानी गौरव पगारिया पारस कुचरिया मनोज लोढा युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया सचिव अमित जगताप उमाकांत जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती जुगल पाटील जळगाव हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल